आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात प्रचंड तणावाची स्थिती आहे। दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आहेत। या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज नरवणे गुरुवारी सकाळी लडाखमध्ये दाखल झाले। पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे। चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं 29-30 ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करून एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला, पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्यानं त्यांचा डाव उधळून लावला। त्याचवेळी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सनं म्हणजेच SFF नं दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्वाच्या टेकड्या ताब्यात घेतल्या, त्यामुळे रणनीतीच्या दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणांवर भारताचं नियंत्रण आहे। फक्त 29-30 ऑगस्टच्या रात्रीच नव्हे, त्यानंतरही चीननं घुसखोरीचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्यानं प्रत्येक वेळी त्यांचा डाव हाणून पाडलाय। मागच्या 3 दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत, पण या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्यात। चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।